लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा काम करतो ब्रह्मांडाने तुम्हाला हवा तसा प्रतिसाद द्यायला पाहिजे तुम्ही स्वतःची नियती नक्कीच ठरवू शकता मनुष्य असण्याचा हाच मार्ग आहे जर तुम्ही स्वतःच्या तार्किक मनाच्या सीमा ओलांडल्या मग इथे जे आहे ते तिथे आहे तर माझा प्रश्न असा आहे जर कोणी असे संकेत पाठवत असेल म्हणजे समजा तुम्हाला आयुष्य तुम ठराविक प्रकारे हवं असेल म्हणून तुम्ही पॉझिटिव्ह संकेत बाहेर पाठवता जे चांगलं आहे कोणाला ब्रह्मांडाला संपूर्ण ब्रह्मांडाला कुठल्या दिशेत वर की खाली <laughs> तेच तर मी विचारते लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा काम करतो हो? तो खरोखर काम लॉ ऑफ अट्रॅक्शन हे असं काहीतरी आहे जे दोन विरुद्ध गोष्टींमध्ये होत हो ना <laughs> दोन चुंबक असो किंवा बर का पुरुष आणि स्त्री किंवा जे काही लॉ ऑफ अट्रॅक्शन हा नेहमी विरुद्ध गोष्टींमध्ये असतो नाही का उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडे ते असंच काम करताय बरोबर आता तुम्ही ब्रह्मांडाबद्दल बोलताय म्हणजे याचा अर्थ तुम्ही या बाहेरचे आहात का ब्रह्मांडाचा जर तुम्ही ब्रह्मांडाचा भाग असाल तर आकर्षित होण्यासाठी असं काय ठीके मग ते असं का म्हणतात की तुम्ही तुमची नियती स्वतः घडवू शकता तुम्ही घडवू शकता तुम्ही निश्चित करू शकता आणि तुम्ही केलीच पाहिजे मनुष्य असण्याचा हाच अर्थ आहे बरोबर हे पहा जर तुम्ही या धर्तीवर इतर कुठल्या जीवासारखे आला असता त्यांच्यात आसक्त प्रवृत्तींचे चक्र आहेत ते त्यानुसारच जगतात ते त्यांच्यासाठी ठीक आहे कारण ते तेवढ्यासाठीच सक्षम आहेत खर तर जर तुम्ही तुमच्या आयुष्याकडे पाहिलं तर तुम्ही इतर प्राण्यांपासून असं काही फार वेगळं करत नाही आहात त्यांचा जन्म होतो तुमचा जन्म होतो तुम्ही मोठे होता ते मोठे होता ते प्रजनन करतात तुम्ही प्रजनन करता ते मरतात तुम्ही मरता काही फार वेगळं नाहीये पण याच साध्या गोष्टी आपण जागरूकपणे करू शकतो हीच मनुष्य असण्याबद्दलची विशेष गोष्ट आहे ज्या क्षणी तुम्ही जागरूक होता असं समजा तुम्ही तुमचा हात जागरूकपणे हलवता आता हा हात तुम्हाला हवा ते करेल नाही का तुम्ही असंच इथे बसून नुसतं असं करत बसणार नाही आता हा हात आत तुम्हाला हवं ते करेल समजा तुम्ही तुमचा विचार जागरूकपणे हाताळला आता तुमचा विचार तुम्हाला हवं ते करेल जर तुमचा विचार तुम्हाला हवं ते करत असता तर तुम्ही स्वतःला कसं ठेवाल आनंदी की दुःखी आनंदी आनंदी जर तुम्ही आनंदी असला तर तुम्ही आनंदाच्या शोधात जाल का तर या गोष्टी ज्या लोकांच्या आयुष्यात फार मोठ्या असतात आनंदी असणं शांत असणं त्याचं तुम्हाला काहीच वाटणार नाही कारण तुम्ही आनंदी आहात पण तुम्ही त्यांना तसं म्हणू शकत नाही त्यांना अपमान केल्यासारखं वाटत तुम्हाला थोडं लागत पण मुळात जर तुमचे विचार आणि भावना तुमच्याकडे सूचना घेत असल्या असत्या तर तुम्ही स्वतःला प्रसन्नतेच्या सर्वोच्च पातळीवर ठेवलं असतं मग ते जे काही असेल नाही का बरोबर जर तसं घडलं तर तुमची संपूर्ण जीवन प्रक्रिया एका सहज अवस्थेला येईल पूर्ण सहजता आता हे असंय कारण तुम्ही दबा धरून बसलेल्या वाघासारखे आहात तुम्हाला काहीतरी मिळवायचं असतं कायमच आता काहीच मिळवायचं नाहीये तुम्ही इथे नुसतं बसलात तर तुमचं जीवन परिपूर्ण आहे आता ते सहज आहे पूर्ण सहजता जेव्हा ते अचन, या प्रकारच्या सहज अवस्थेला येतं तेव्हा ते बोधक्षम होतं आता नुसतं एखाद्या व्यवसायाच्या मागे लागणं पैसे कमवणं किंवा आनंदी असणं सुद्धा किंवा प्रेमळ असणं किंवा प्रेमात पडणं या कशाच तुम्हाला काही वाटणार नाही कारण नुसतं इथे बसून सर्वोच्च पातळीचं सुख तुमच्या आत घडतंय मग तुम्ही त्या जीवनासोबत काय कराल स्वाभाविकपणे तुम्ही असं काहीतरी शोधाल जे सध्या तुमच्या जाणवेत नाहीये अशा प्रकारे आध्यात्मिक प्रक्रियेची सुरुवात होते अशा प्रकारे तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या हातात घेता आता तुम्ही कशाची तरी इच्छा केली आणि ते घडलं मला तुम्ही हे समजून घ्यायला हवंय बहुतेक लोकांसाठी त्यांना जे हवंय त्याच्या पन्नास टक्के गोष्टी घडून येतात फक्त एवढंच आहे ते त्या काही गोष्टींवर केंद्रित असतात ज्या घडल्या नाहीत जर तुम्हाला प्रामाणिक प्रकारे पाहायचं असेल तर बऱ्यापैकी स्थिर समाजामध्ये त्यांना हवं असलेल्या नव्वद टक्के गोष्टी घडून येतात ते त्या दहा टक्के गोष्टींबद्दल तक्रार करतायत हॅलो yeah. असं आहे की नाही तुमचं नव्वद टक्के जीवन तुम्हाला हवं तसं घडतय दहा टक्क्यांसाठी तुम्ही रडताय तुम्ही त्या नव्वद टक्क्याचा आनंद घेत नाहीये कारण हे दहा टक्के तुम्हाला हवं तसं घडलं नाही तर आधीपासूनच बऱ्याच प्रमाणात तुमची नियती तुमच्या हातात आहे थोडसं तुमच्या हाताबाहेर जात आहे पण ते थोडंसं तुम्हाला त्रास देऊ शकतं समजा तुम्हाला शंभर किलोमीटर ड्राईव्ह करायचंय नव्वद किलोमीटर तुम्ही व्यवस्थितपणे तुम्हाला जायचं तिथे गेलात एक्क्याण्णव्या किलोमीटरला तुम्ही कुठेतरी धडकलात तरीही ते चांगलं नाही नाही का तर म्हणूनच ते तक्रार करतायत मी असं म्हणत नाहीये की ते उगाच तक्रार करतायत कारण नव्वद किलोमीटर सगळं काही सुरळीत चाललं आणि पोहोचायच्या थोडंसं आधी तुम्ही गाडी धडकवलीत म्हणून तरीही त्यांना त्रास होतो आता आता सध्या हे असंय कारण आपल्या भोवताली अनेक परिस्थिती घडतात सगळ्याच गोष्टी कधीच आपल्याला हव्या तशा घडणार नाहीत कारण बाह्य परिस्थितीमध्ये फक्त मी नाहीये त्यामध्ये कितीतरी लोक आहेत कितीतरी शक्ती सहभागी आहेत ते सगळे मला हवं तसं घडण्याची गरज नाही पण जर मी मला हवं तसा घडत असेल तर मी आनंदी आहे ठीक आहे गोल्फचा चेंडू सरळ जाओ किंवा डोंगरावर जाओ मी तरीही आनंदी आहे जोपर्यंत तुम्ही गोल्फ खेळताय मी खेळत नसलो तरीही तर आता याकडे येऊ जोपर्यंत गोष्टी तुम्हाला हव्या तशा घडतायत आणि तुम्ही आनंदी आहात आणि तुमचा स्वतः मी असं नाही म्हणते की जोपर्यंत गोष्टी तुम्हाला हव्या तशा घडतायत तुम्ही आनंदी असाल जर तुम्ही आनंदी असाल तर मग काही फरक पडत नाही की काय घडतं काहीही घडलं तरी तुम्ही आनंदी आहात <laughs> हे पहा हे मुळात असं आहे वर्ल्ड हॅज पुट कॉट बिफोर द हॉर्स जगानी घोड्याच्या पुढे टांगा ठेवलेला आहे तुम्ही मला सांगा स्वतःचा ताबा घेणं जास्त आहे की या सगळ्या लोकांचा ताबा घेणं जास्त सोपं आहे म्हणजे तसं स्वतःवर ताबा मिळवणं अवघड लोकांवर ताबा मिळवू शकता प्रयत्न असं कारण लोकांच्या लक्षात येत नाही की त्यांनी स्वतःचा ताबा घेतला पाहिजे आणि ते समाज लोक आणि समुदायांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि इतरांना आता सध्या तुम्ही इथे बसल्या आहात तुमच्या स्वतःचा ताबा मिळवणं सोपं की या सगळ्या लोकांचा स्वतःचा स्वतःचा मग तुम्ही आधी ते केलं पाहिजे की नाही जे साधं आणि आहे जर तुम्ही स्वतःचा ताबा घेतला मग बघूया आपल्याला या लोकांचं कितपत सहकार्य मिळत ते आता जेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही आनंदाच्या शोधात आहात याचा काय अर्थ होतो की तुम्हाला त्या सगळ्यांनी तुम्हाला हवं तसं जगायला पाहिजे जेव्हा आपण म्हणतो हे घडलं तर मी खुश होईन ते घडलं तर मी खुश होईन याचा अर्थ काय होतो की जगानी ब्रह्मांडांनी तुम्हाला हवं तसं प्रतिसाद केलं पाहिजे नाही मी तसं म्हणत नाहीये नाही माझा त्यावर विश्वास नाही ते प्रत्येक गोष्टीवर अट घालण्यासारखं आहे की एखादी गोष्ट मला हवी तशीच घडली पाहिजे मी काय म्हणत होते की समजा ठीक आहे उदाहरणार्थ एक अगदी साधं उदाहरण की कोणाला तरी नट आहे किंवा कुणाला क्रिकेटपटू आहे मी एक अगदी साधं उदाहरण घेते की तुम्हाला जीवनात काय करायचंय आणि असं म्हणूया की ते घडलं नाही ते घडलं नाही म्हणजे काय लोकांना तुमचा अभिनय आवडला नाही किंवा सिलेक्टर्सला तुमचं क्रिकेट आवडलं नाही असं काहीतरी घडलं तर तुम्हाला जे हवंय ते घडलं नाही तरीही तुम्ही इथे आनंदाने बसू शकता का हा प्रश्न आहे म्हणूनच मी म्हणतोय जेव्हा तुम्ही म्हणता की सगळ्यांना मी काय करतो ते आवडलं पाहिजे म्हणजे कुठल्या तरी प्रकारे तुम्हाला त्यांच्या मनाचा ताबा घ्यावा लागतो आणि तेच तुम्ही करताय कुठल्या तरी प्रकारे तुमच्या सिनेमातून किंवा जे काही तुम्ही त्यांच्या मनाचा ताबा घेताय आणि त्यांना काय आवडतं ते करताय आणि म्हणून ते काम करताय नाही का नाहीतर ते काम नाही करणार बरोबर म्हणून काय जास्त सोपं आहे याचा ताबा घेणं की त्याचा ताबा घेणं याचा जर तुम्ही याचा ताबा घेतला तर आता तुम्ही तुमच्या आनंदामागे धावत नाही आहात तुम्ही कशाबद्दल तणावग्रस्त नाही आहात कुठल्याही प्रकारची बर का लटकती तलवार नाही आहे तुमच्या डोक्यावर तुम्ही सर्व काही पूर्णपणे आणि जोमात कराल आणि काय घडेल याची तुम्हाला परवा नाही जे काही घडेल तुम्ही तरीही मजेत असाल एवढं तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही स्वाभाविकपणे सगळं काही अगदी छान कराल कारण कुठल्या प्रकारची काळजी नाही आहे तुमचं त्यामध्ये कुठलं स्वारस्य नाहीये जे काही गरजेचं आहे ते तुम्ही कराल अगदी सहज म्हणून जी गोष्ट एखाद्याला मोठी सर्कस आणि कामगिरी वाटते ते तुम्ही आनंदाने खेळकरपणे कराल तर आता तुम्ही पूर्णपणे की लॉ ऑफ अट्रॅक्शन काहीच नाहीये पूर्णपणेच आहे मला खात्री आहे अनेक लोक तुमच्याकडे आकर्षित आहेत <laughs> नाही तो लॉ ऑफ अट्रॅक्शन नाही ब्रह्मांड तुम्हाला जे हवंय ते देण्याबद्दल पण अस नाही ब्रह्मांड कुठे म्हणतो मी इथेच आहे आपण या ब्रह्मांडाचा भाग आहोत जेव्हा आदियोगींना विचारलं त्या सात ऋषींनी ज्यांना आज आपण सप्त ऋषी म्हणतो त्यांनी विचारलं ब्रह्मांड कुठे सुरू होतं कुठे संपत ते किती मोठं काय आहे आदियोगी हसले आणि म्हणाले मी तुमचं सगळं ब्रह्मांड एका मोहरीच्या दाण्यात पॅक करू शकतो हे खूपच जबरदस्त पॅकिंग म्हणावं लागेल नाही का खूपच <laughs> <laughs> तुम्ही ज्याला वेळ आणि अवकाश समजता ते तुमच्या मनाच्या प्रकृतीमुळे जे तिथे जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या तार्किक मनाच्या सीमा ओलांडल्या तर तिथे जे ते इथे इथे जे ते तिथे जे तेव्हा आहे ते, ते आत्ता जे आताय आहे ते 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 सगळं काही वेळ आणि अवकाश एकमेकात मिसळून जातात तुमच्या जाणीवेत तर जेव्हा असं घडतं आता तुम्ही ब्रह्मांडाशी बोलत बसणार नाही ज्यांना त्यांच्या शेजाऱ्यांशी बोलायचं नसतं ते ब्रह्मांडाशी बोलतात <laughs>